कॉरिडॉरला सर्व वारकऱ्यांचा विरोध आहे, विकासाला विरोध नाही. पण ज्या धर्तीवर तुम्ही वाराणसीचं नाव घेताय ना, तिथे विमानतळ विमानतळाची तुम्ही व्यवस्था केली, काशीला जायला विमान आहेत, तशी व्यवस्था पंढरपूरला करा ना. आणि एवढी गर्दी असते लाखो करोडाची, पण कुठं काही दुर्घटना झाल्यात असं पंढरपुरात मी तरी आधी त्याची ऐकलं नाही. त्याच्यामुळे कॉरिडॉरच्या नावाखाली जर तुम्ही जुनं वैभव उद्ध्वस्त करत असाल, त्याला आमचा विरोध आहे, विकासाला विरोध नाही. तुम्ही प्राधान्यक्रम द्या, चंद्रभागेचं शुद्धीकरण करा, वारकऱ्यांची राहण्याची व्यवस्था करा, त्यांना वारीमध्ये दिंडीमध्ये आषाढी कार्तिकीला सगळ्या सुखसुविधा मिळाल्या पाहिजे, ज्या तिरुपती बालाजीला मिळतात. सहज पदस्पर्श दर्शन असेल किंवा मुखदर्शन असेल, तशी व्यवस्था इथे पंढरपूरला पण झाली पाहिजे. पण तुम्ही जर दुकानं उद्ध्वस्त करत असाल, मठ मंदिरं उद्ध्वस्त करत असाल, अहिल्याबाई होळकरांनी बांधलेल्या होळकर वाड्यामधलं रामाचं मंदिर उद्ध्वस्त करत असाल आणि दुसरीकडे रामाचं नाव घेत असाल, तर या सरकारला काय अधिकार आहे? त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे विनंती केली की लवकर या बाबत एक चांगली बैठक घ्यावी, सर्व वारकऱ्यांना विश्वासात घ्यावं. आणि वारकऱ्यांचं म्हणणं काय, जे काल लेखी स्वरूपामध्ये सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी दिलंय, त्यावर अंमलबजावणी व्हावी आणि नंतर तुम्ही कॉरिडॉरचा त्या ठिकाणी करण्याचा घाट घालावा.